मसळा तालुक्यातील घोणसे घाटात एका खासगी बसचा रविवारी भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त प्रवासी मूळचे श्रीवर्धन तालुक्यातील आहेत. प्राजक्ता ट्रॅव्हल्सच्या बसमधून गावाकडे येत असताना ही बस सकाळी 7:45 सुमारास घोणसे घाटात आली. त्यावेळेस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून ती सुमारे 70 फूट खोल कोसळली. या भीषण अपघातात अश्विनी शैलेश बिरवाडकर, मधुकर बिरवाडकर आणि सुशांत रिकामे यांचा जागीच मृत्यू झाला तर 2 चालकांसह 35 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 15 जण गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव, अलिबाग आणि महाड येथे हलवण्यात आले आहे.